थेट पुन्हा मुंबईत येऊया. मुंबईमध्ये देखील ही दृश्य आपण बघतोय आणि गिरगाव मधली ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय कशा पद्धतीने मोठ्या संख्येने गर्दी चौपाटीवर झालेली आहे. सगळ्यात मोठं ठिकाण असणाऱ्या गिरगाव चौपाटीवर आम्ही उभा आहोत आणि आपण माझ्या डाव्या बाजूला बघत असाल मोठ्या प्रमाणात मुंबईकर जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी एकवटल्याचं पाहायला मिळतं आहे. मोठमोठ्या गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या या ठिकाणी विसर्जनासाठी समुद्राच्या आतमध्ये होडीतून घेऊन जाताना जे गणेश भक्त आहेत मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, या सगळ्या ज्या जयघोषात हे सगळे जे कार्यकर्ते आहेत हे सगळे गणेश भक्त आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतानाचं चित्र पाहायला मिळतं. आपण संबंध सर्व चौपाटीवरील जर परिसर बघितला तर एकंदरीत सर्व गणेश भक्तांनी हा चौपाटीचा परिसर जो आहे तो फुलून गेल्याचं पाहायला मिळतं आहे. महापालिका आणि मुंबई पोलीस यांच्याकडून ह्या सगळ्या सर्व गणेश भक्तांना जेवढ्या सुविधा पुरवता येतील त्या सुविधा आणि त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व जे व्यवस्था जी आहे तीही केल्याचं पाहायला मिळतं आहे. महापालिकेकडून आत्ता जी आकडेवारी मिळते आहे त्याच्यामध्ये मुंबईतले आत्तापर्यंत सार्वजनिक मंडळाचे जर बघितले तर जवळपास 1.5 ते 2 हजार गणपतीचं आत्तापर्यंत विसर्जन झालेलं आहे. तेच या ठिकाणी जे घरगुती गणपती आहेत त्या जवळपास 20 हजाराच्या आसपास घरगुती गणेशाचं विसर्जन झाले असल्याचं मुंबई महापालिकेच्या आत्तापर्यंतची आकडेवारी सांगते. एकूणच काय तर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकर जे आहेत आणि गणेशोत्सव मंडळाचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते बाप्पाला निरोप देण्यासाठी या गिरगाव चौपाटीच्या परिसरात जमल्याचं पाहायला मिळतं आहे. दुसरीकडे जर आपण या मोठ्या प्रमाणात समुद्रांमध्ये ओढ्या बघतो आहोत तर याच ओढ्यांमधून या सर्व बाप्पांना हा जो सगळा निरोप जो आहे तो या ठिकाणी मोठ्या जड अंतकरणानं हे सगळे मुंबईकर जे आहेत ते देताना पाहायला मिळतं आहे. गोविंद तुपे, जी 24 तास, मुंबई.